आजचं आपलं उन्हाळी पेय आहे ते म्हणजे चिंचेचं सरबत. बिना सालेची चिंच आपल्याला वर्षभर मिळते, पण आतून पिकलेली आणि वरून साल असलेली चिंच मात्र आपल्याला उन्हाळ्यातच मिळते. आणि ह्या चिंचेचं आज मी करणार आहे सरबत. ह्या सालीसकट थोड्याशा मी चिंचा घेतलेल्या आहेत, त्या आतून पिकलेल्या असतात पण त्याची चव मात्र आंबट गोड अशी असते. तर ह्या चिंचेचं वरील जे कवच आहे ते मी काढून टाकणार आहे. वरील कवच मी काढलं आहे आणि ह्या थोड्याशा ज्या चिंचा आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि हे अर्धा तास मी ह्या चिंचा पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. अर्धा तासानंतर ह्या चिंचा पाण्यामध्ये व्यवस्थित भिजल्यात त्या मी आता हाताने ते कुस्करून घेते आणि ह्या चिंचेमध्ये बी असते तर बी मी काढून टाकते. ही चिंच सगळं पाण्यामध्ये मी कुस्करून घेतली, त्याचं सगळा गर ह्या पाण्यामध्ये मिक्स झाला आहे आणि हे मी आता गाळून घेते. गाळल्यानंतर त्यात मी घेते 1 चमचा धणेपूर, 1 चिमटीत बसेल एवढी काळी मिरी पावडर, 1/2 चमचा वेलची पूड, चवीनुसार काळं मीठ आणि 2 चमचे पिठी साखर. हे सगळं मिक्स करायचं, एका काचेच्या ग्लासामध्ये ते ट्रान्सफर करायचं आणि गारव्यासाठी त्यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे टाकायचे आणि आपण घरात केलेल्या पारंपरिक चिंचेच्या सरबताची मजा घ्यायची. रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.